नमस्कार, मी श्वेता आरस। पालघर मध्ये दोन साधूंची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून हे प्रकरण महाविकास आघाडी सरकारने गंभीरपणे हाताळत तब्बल 229 जणांना अटक केली, त्यात 154 जणांवर हत्येच्या आरोपाखाली तर 75 जणांवर जमावबंदी केल्याप्रकरणी अटक झाली। हे प्रकरण निष्काळजीपणे हाताळणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करू प्रकरण सीआयडीकडे दिले। आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना 7 महिन्यानंतर भाजपाकडून हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केलाय। डहाणू तालुक्यातील चा गावात ही दुर्घटना घडली, ते गडचिंचले गाव भाजपाचा गड म्हणून ओळखला जातोय। गेली 10 वर्ष तिथे भाजपाचा सरपंच आहे। आरोपी क्रमांक 61 आणि 65 याच्या समवेत अटक करण्यात आलेले बहुसंख्य आरोपी भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत। या प्रकरणातून भाजपाच्या लोकांना वगळता यावे यासाठी सीआयडी चौकशीची मागणी भाजपाकडून केली जाते। यासाठी भाजपाने केलेल्या नौटंकी आंदोलनात राम नसून झाशाराम आहे असा टोळा सावंत यांनी राम कदम यांना लगावलाय। देशभरातील इतर राज्यात झालेल्या साधू संतांच्या हत्येवर भाजपा काहीच बोलत नाही। उत्तर प्रदेश मध्ये साधूंची हत्या झाली, कर्नाटकात 3-3 पुजाऱ्यांच्या हत्या झाल्या, पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही। फक्त महाराष्ट्रातील साधूंच्या हत्येवर भाजपा बोलते, यातून त्यांचा दांभिकपणा दिसते। साधूंची हत्या मंदिराच्या प्रश्नावरून भाजपा हीन राजकारण करते असेही सावंत म्हणाले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।